नाही मी खरं सांगू का, आता आमच्या हास्यजत्रेत विदर्भातले 2-3 कलावंत आहेत, ते जर एखाद दिवस नसले तर आपल्या जेवणात मीठ नसल्यावर कसं होतं तसं आम्हाला वाटतं. विदर्भातली भाषा ही आमच्या हास्यजत्रेचे मीठ आहे, त्याशिवाय त्याला चव नाही आहे. त्या भाषेला स्वतःचं एक सावजी मटण कसं आहे तुमचं, तसे त्या भाषेला एक स्वतःचा झटका आहे. आणि त्या झटक्यात विनोद ज्या पद्धतीने मांडला जातो, तुमची जी पद्धत आहे, आजच आम्ही बघितलं आमचा ड्रायव्हर तिकडे टोल नाकाशी काहीतरी बोलत होता. मी म्हटलं अरे ही कमाल आहे भाषा, म्हणजे या भाषेतच पंच आहे. मी पंच जो म्हणतात ना त्या भाषेतच आहे. आता मालवणी भाषा म्हणून तशीच आहे, मालवणी भाषेतच पंच आहे. तर मला असं वाटतं की आमची हास्यजत्रा जर वैदर्भीय भाषा काढली तर ती अपूर्ण राहील. त्यामुळे आमच्या प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्ही बघत असाल विदर्भीय भाषेतलं. आणि आमच्या सचिन गोस्वामी सरांचा हा आग्रह असतो की तुम्ही तुमची लोकल भाषा सोडू नका, त्या भाषेत स्किट करा, लोक तुम्हाला एक्सेप्ट करतील. प्रमाण भाषा मराठी काय बी हे आपण नाही ठरवायचं, हे लोक ठरवतात. तो कलावंत ती हास्यजत्रा आज तुमच्यासारख्या नागपूरमध्ये सुद्धा का फेमस झाली, तुम्हाला का जवळची वाटते, कारण आम्ही तुमची भाषा म्हणतो, हे सगळे विषय तुम्हाला रिलेट होतात. त्यामुळे तर मला असं वाटतं विदर्भी भाषेचा भाषेत पंच आहे, हे एका वाक्यात मी केलेलं वर्णन आहे.